करायचं प्रयत्न आपण प्रयत्न 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 कितीही केले तरी देखील जे काहीतरी झालं जीवनामध्ये ते फक्त कृपेने झालं, त्याच्या व्यतिरिक्त कधी काही झालंच नाही. म्हणजे किती उड्या मारा तुम्ही आणि किती काही करण्याचा प्रयत्न करा, पण ते फक्त आपल्या मास्टर प्लॅन मध्ये आहे म्हणून आपण करतोय त्याची अगदी पूर्ण जाणीव आहे. म्हणजे हे पाहिलेलं आयुष्यामध्ये आणि काही नाही आहे पण कळतंय, पण तरी देखील आहे ते कुठंतरी काहीतरी पकडून ठेवलंय, म्हणून तर खोलली त्या होल दिसत नाहीये, हे पण सत्य आहे. तर मग हे जे सत्य आहे ते काही नाहीचे तरी त्याची भीती कशाला वाटते आतमध्ये, म्हणजे तो पण आपल्या कल्पनेचाच भाग आहे. हे थेरॉटिकली कळतंय पण आतून नाही तेवढं ते. एवढंच म्हणेल की ते जे स्वरूप आहे ना त्याला अवघी निवघी जागा लागते. अवघी निवघी म्हणजे ते स्वरूप जेव्हा बसत ना या डब्यावरती आपल्या देहाच्या तेव्हा त्याला अख्खी जागा लागते. उदाहरण बघा, तुम्ही आता काय खाताय ते, आता जे काय तुम्ही खाताय ते असं समजा तुमच्या खाण्यामध्ये एक बारीक असं केस आला, खाणं जाणार का तुमचं? छोटासा केस आला आणि तो आतमध्ये कळते केस आलाय, तुम्ही अत्यंत सुंदर खाणं खाताय, छान खाणं, खाण्यात काय प्रॉब्लेम नाही, पण एवढंसा केस आला तर ते तुम्हाला झेपणार का, खाऊ शकणार का? आपण सांगायचा उद्देश काय, आपण मनुष्य म्हणून देखील आपण एवढंसा केस सहन करू शकत नाही. आता एवढा तुम्ही घास खातोय आपण मोठा, एक एवढंसा केस जो 0.0001% ऑफ तुमचा घास असेल तो पण सहन करू शकतो. तसंच त्या स्वरूपाचं हे आहे, काहीतरी केस आपला अडकलेला आहे तो बाहेर काढल्याशिवाय ते येऊन कायम स्वरूपी बसत नाही. एक केस आला पाहिजे तो निघून जाईल. की अर्जन्सी जर असेल ना की प्रार्थनाच आहे शेवटी, किती मला असं वाटतं की ती एक प्रार्थनाच आहे की ती हे तुम्हाला कळलेलं की बाबा ते माझ्या हातात नाही, तर काय करू शकतो आपण? एवढंच करू शकतो की बाबा आता तो केस पण तुझाच आणि घास पण तुझाच, ते लाव केलं तर तुला ठेवायचं तर ठेव केस, तुला काढायचं काढ. ही जे परमसमर्पण जे आहे ते केस काढ म्हणून आग्रह पण नाहीये तिथे, म्हणजे त्या स्थितीला आग्रह पण नाहीये आणि निग्रह पण नाहीये. असंच व्हायला पाहिजे असंही नाही आणि असं नाही व्हायला पाहिजे असंही नाही. ही एक स्थिती आहे ना, लास्ट एक स्थिती आहे तुझी इच्छा, तुझी इच्छा इन्शाल्लाह होतो. हे आंतरिकपणे शब्दांनी नाही बरं का, नाही तर आपल्याकडे शब्दांनी म्हणतात लोक की राम करता राम करता असं आपण बोलतो, आतमध्ये मी करता मी करताच बंबरत असतो, फक्त शब्द बाहेर असतात. अनुभवाने स्थितीने जर आपल्या ते लक्षात आलं तूच करतोय, त्रास होतोय तुझं तू बघ, आनंद होतोय तुझं तू बघ, आहे ना समर्थ? ज्याने केस टाकलाय ना तोच केस काढला.